अपन महत्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहतात पूरे अपन सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारे लेटेस्ट वीडियो सबसे पहले 5 फेब्रुवारी 2023 ची महत्त्वाचा अपडेट आपण पाहत आहोत. विद्यार्थ्याला फटकारले व शिक्षा देणे गुन्ह्याच्या कक्षेत नाही. गोवा खंडपीठाचा निर्वाळा. पणजी शाळेत शिस्त ठेवण्याच्या हेतूने कोणत्याही विद्यार्थ्याला फटकारले योग्य शिक्षा देणे हा प्रकार कोणत्याही गुन्ह्याच्या कक्षेत येत नाही. त्यांना शिस्तप्रिय बनवण्यासाठी अगदी सामान्य बाब आहे असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला. एका प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने आपल्या शाळेतील 2 विद्यार्थ्यांना दंडुक्याने मारहाण केल्याचा आरोप ठेवत कनिष्ठ न्यायालयाने 1 दिवसाचा तुरुंगवास आणि 1,00,000 रुपयाची दंडाची शिक्षा सुनावली होती. सुमारे 4 वर्षानंतर हा निकाल फिरवत गोवा खंडपीठावरही निर्वाळा दिला. न्यायमूर्ती भारत देशपांडे यांच्या एकल खंडपीठाने म्हटले आहे की प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शिस्त लावणे आणि त्यांच्या चांगल्या सवयी विकसित करण्याच्या प्रामाणिक हेतूने शिक्षकांना अनेकदा कठोर भूमिका घ्यावी लागते. प्राथमिक शाळांमध्ये ही बाब सामान्य असून हा कोणताही गुन्हा नाही. शिक्षणासोबतच जीवनातील अन्य काही महत्त्वाच्या आणि नैतिक बाबी आत्मसात करण्यासाठी मुलांना विद्यार्थ्यांच्या रूपात शाळेत पाठवण्यात येते. शाळा निर्मितीचा उद्देश फक्त अभ्यासक्रमातील विषयांना टिकवणे नसून त्यांना भविष्यातील एक चांगला व्यवहारकर्ता सक्षम नागरिक बनवण्याचा आहे असे एकल गोवा बेंच खंडपीठाने स्पष्ट केले. प्रकरण असे की संबंधित घटना 2014 असून संबंधित शिक्षकावर शाळेत 2 महिन्यांना मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. यात 1, 5 तर 1, 2 8 वर्षाची बहीण होती. लहान बहिणीने त्यांच्या बॉटलमध्ये पाणी संपल्याने वर्गातील अन्य एका विद्यार्थिनीच्या बॉटलमधील पाणी प्याली. यानंतर मोठी बहीण तिला पाहण्यासाठी तिच्या वर्गातून आल्याने शिक्षकाने दोघांनी मोजपट्टीचा स्केल वापर करीत मारले होते. न्यायालय म्हणाले अन्य सहकारी विद्यार्थ्यांच्या बॉटलमधून पाणी घेणे हे शाळेतील शिस्तीच्या विरुद्ध आहे. त्यामुळे त्यावेळी शिक्षकाला कठोर वागणे भाग पाडले. विद्यार्थी सूचना समजण्यास सक्षम नसल्यास किंवा वारंवार त्याच चुका करीत असतील तर त्यांना समजून सांगण्यासाठी शिक्षकाने कठोर होणे आवश्यक असते. तसेच यावेळी शिक्षकाने छडी व मजबुटीचा वापर केला याबाबतही कोणताही स्पष्टता नाही.